मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरण सुरू झाल्यापासून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून नवनवीन खुलासे करत असतात आणि यातूनच एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत। तर आज देखील नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केलेत। तर राज्यात ड्रग्सचा खेळ हा फडणवीसांच्या इशाऱ्यावरूनच सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय। फडणवीस यांच्या आशीर्वादानेच आणि देखरेखीखालीच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरू असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केलाय। तर या ड्रग्स कनेक्शनची सीबीआय चौकशी व्हावी अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे। तर अमृता फडणवीस यांच्या नदी स्वच्छता मोहिमेच्या गाण्याला ड्रग्स पेडलरने फायनान्स केला असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात वादंग उठण्याची शक्यता आहे। तर या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता प्रतिउत्तर दिलंय। तर त्यापूर्वी नवाब मलिक यांनी काय आरोप केले ते पाहूयात। मात्र त्याआधी तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती आम्हाला लाईक आणि फॉलो करा। नवाब मलिक ड्रग के कारोबार से जुड़ा हुआ है, उनका दामाद जेल में है और कोई ऐसा नेता नहीं था जिसने इस तरह के बयान नहीं दिए। लेकिन बहुत सारे नेता ऐसे हैं महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी के, जिनका ड्रग के कारोबारियों से घनिष्ठ रिश्ते हैं। आज सभी नामों की चर्चा नहीं होगी। बड़े बड़े ड्रग पेडलर, चाहे वो काशिफ खान हो, उसे छोड़ दिया जाता है। ऋषभ सचदेवा को, आमिर फर्नीचर वाला को और प्रतीक गाबा को छोड़ दिया जाता है। सारा ड्रग का खेल ये देवेंद्र जी के इशारे पे इस राज्य में चल रहा है। ड्रग के खेल का मास्टरमाइंड, हमें लगता है महाराष्ट्र का पूर्व मुख्यमंत्री है क्या, ये सवाल हमारे दिमाग में खड़ा हो रहा है। पुरावे मी देत नाही, पुरावा त्या गाण्याचा फंडर हा जयदीप राय आहे। जर तुमच्या एका फिल्मचा फंडर हा ड्रग पेडलर असेल, याच्यापेक्षा जास्त पुराव्याची गरज नाही। फोटो का सवाल नहीं है, गाने का वो फायनान्स हेड है। हम कहाँ फोटो पे सवाल उठा रहे हैं? फोटो तो किसी के साथ किसी भी की आ सकती है, ये फोटो पे सवाल नहीं, उस गाने के फंडिंग पे सवाल है, फोटो पे हम सवाल नहीं खड़ा कर रहे। या आरोपांवर अमृता यांनी ट्विटच्या माध्यमातून भाष्य केलंय। चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा, कारण विनाशकाली विपरीत बुद्धी असते, असं अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना लगेचच प्रतिउत्तर दिलंय। तर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे ड्रग्स कनेक्शन बाबतचे लावलेले आरोप हे अतिशय हास्यास्पद आहेत आणि ऐन दिवाळीत नवाब मलिक यांनी लवंगी फटाके लावून मोठा आवाज करण्याचा प्रयत्न केला असा टोला फडणवीसांनी लगावलाय। पण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन असा इशारा देखील राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। नवाब मलिक यांच्या घरीच गांजा सापडत असेल तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच हा निकष लागू पडतो। तर येत्या दिवसांमध्ये नवाब मलिक यांच्या अंडरवर्ल्डशी असणारे संबंध हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर पुराव्यासह ठेवणार असल्याचा सूचक इशारा देखील फडणवीसांनी दिलाय। दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणतायत। ते कोणत्या मानसिकतेत आहे हे सगळ्यांना माहिती आहे, तरी देखील जो फोटो त्यांनी या ठिकाणी ट्विट केलेला आहे, कालच रिव्हर मार्चच्या लोकांनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता। 4 वर्षापूर्वीचा फोटो आहे, तो आज सापडलेला आहे। आणि रिव्हर मार्च ही जी संघटना आहे, मुंबईमध्ये रिव्हर रिज्युविनेशन करता काम करते, त्याचे जे चौगुले आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला रिक्वेस्ट केली होती आणि त्या संपूर्ण मोहिमेशी आम्ही जोडलो गेलो होतो। माझी पत्नी पण जोडली गेली होती, मीही त्याच्यामध्ये त्यांना मदत करत होतो। त्यावेळी जे काही त्यांनी एक सॉन्ग तयार केलं होतं, त्या सॉन्गच्या शूटिंगच्या वेळी हे सगळे फोटो काढण्यात आलेले आहेत, अख्ख्या टीमने काढलेले फोटो आहेत।
आणि केवळ माझ्या पत्नीसोबत नाही माझ्याही सोबत काढलेले फोटो आहेत, पण जाणीवपूर्वक नवाब मलिक यांनी माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता ही स्पष्टपणे दिसते आहे की नवाब मलिक ज्या प्रकारे म्हणाले की भाजपचं ड्रग्ज कनेक्शन, आता नवाब मलिकांचे जावई हे ड्रग्ज सकट सापडले आहेत. मग नवाब मलिकांचाच जर रेशिओ लावला तर की NCP पार्टी ही ड्रग माफिया झाली पाहिजे, कारण संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आल्यामुळे जर कोणी ड्रग माफिया होत असेल तर ज्यांच्या घरीच ड्रग्ज सापडतात त्यांची पार्टी काय होणार आहे. परंतु नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे. आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेल. याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्ज संदर्भातही बोलू नये. आणि या संदर्भातले सगळे पुरावे हे आपल्यासमोरही मांडेन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब यांना देखील नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधाचे सगळे पुरावे हे मी या ठिकाणी पाठवणार आहे. त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा. आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल. नवाब मलिक यांनी सुरुवात तर केली आहे, मला आता हे प्रकरण अंतापर्यंत न्यावं लागेल. नवाब मलिक NCP वर दबाव आणण्यासाठी हे काम करतायत. नवाब मलिकांनी जे आरोप केले ते हास्यास्पद आहेत. जावयाला NCBनं ड्रग्जसह अटक केली होती. NCBच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न नवाब मलिकांकडून केला जातोय असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळं वळण लागताना दिसतंय. मात्र आता या प्रकरणात आणखीन पुढं काय घडणार, हे प्रकरण कुठवर जाणार, आर्यन खानपासून सुरू झालेलं हे प्रकरण आता थेट देवेंद्र फडणवीसांपर्यंत येऊन ठेवलं आहे. तर मलिकांचे हे आरोप गंभीर आहेत, परंतु ते फेटाळून लावत फडणवीसांनी मलिकांना जे आव्हान दिलंय ते सुद्धा गंभीरच आहे. तर या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमधून नेमकं काय बाहेर येणार आणि शरद पवारांसह मुख्यमंत्र्यांची याबाबतची भूमिका काय राहणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या सगळ्यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या HW News मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.